स्पूनबिल। स्पूनबिल ह्या बदकाच्या आकाराच्या पांढऱ्या शुभ्र पक्षाला मराठीत चमचा असं नाव आहे, ते त्याच्या चमच्यासारख्या आकाराच्या चोचीमुळे। संस्कृत भाषेत दरवी म्हणजे पळी अथवा चमचा, चमच्यासारखे मुख असलेला पक्षी म्हणून दरवी मुख असंही म्हणतात याला। इतर सर्व पाणथळीत आढळणाऱ्या पक्ष्यांपेक्षा या पक्षाची चोच ही पूर्णपणे वेगळी आहे। काळ्या रंगाची लांब लचक असलेली ही चोच टोकाकडे अगदी चमच्यासारखी चपटी असते। चोचीचा उपयोग करून तो आपलं खाद्य मिळवतो। स्पूनबिल या पक्ष्याची खाद्य गोळा करण्याची पद्धत खूपच मनोरंजक आहे बरं। उथळ पाण्यात तो आपली चोच अर्धवट उघडी टाकून चालत असतो। चालताना ही चोच पाण्यात खुपसून तळ्यातील चिखलावर अर्धगोलाकारपणे फिरवत असतो, त्यामुळे गाळयुक्त पाणी ढवळलं जातं आणि मग कीटक पाण्यात हालचाल करतात। ही अशी हालचाल झाली रे झाली की तो चोचीच्या मार्फत कीटक पकडतो। चोचीचा आकार पसरट असल्यामुळे भक्ष्य पकडायला त्याला जास्तीची जागा मिळते। या जागेचा तो पुरेपूर उपयोग करून घेतो। भक्ष्य पकडते वेळी त्याचं डोकं डोळे पाण्याबाहेर असतात, फक्त चोचच पाण्याच्या आत असते, म्हणून डोळ्याने भक्ष्य दिसणं अशक्यच। हवेत उडत असताना चमचा पक्ष्याला मान ताट ठेवायची सवय आहे। जुलै ते जानेवारी या दरम्यान याचा विणीचा हंगाम सुरू होतो। या काळात त्याच्या डोक्याच्या मागील बाजूला पिसांचा पांढरा शुभ्र तुरा येतो। हा तुरा तो मोठ्या ऐटीत मिरवत असतो। मादीला वश करून घेण्यासाठी त्याला त्याच्या रूपात झालेल्या ह्या बदलांचा फारच उपयोग होतो। या काळात त्याचं बदललेलं रूप फारच मोहक दिसतं। वाऱ्यावर भुरभुरू उडणारा त्याचा तो छोटासा पिसारा, गळ्याजवळ नारिंगी पिवळा होत जाणारा रंग, यामुळे या काळात हा पक्षी फारच सुंदर दिसायला लागतो। याला मराठीत प्रजनन पिसारा तर इंग्रजीत ब्रीडिंग प्लमेज असं म्हणतात। पाण्यात उभारलेला हा स्पूनबिल पक्षी जवळून न्याहाळणं फारच हवं हवंसं वाटतं। एका पायावर उभा राहून तो उथळ पाण्यात विश्राम करताना देखील बरेचदा आढळतो। या पक्ष्यांना लहान थव्यांनी वावरण्याची सवय असते। तुलनेनं स्पूनबिल पक्षी बराच धीट असतो। ठराविक अंतरापर्यंत तो माणसांना जवळ येऊ देतो, पण धोक्याची जाणीव झाली की लगेच आवाज काढून दूरवर उडून जातो। आपल्या अनोख्या चोचीमुळे लहान थोरांच्या कुतूहलाचा विषय बनलेला असा हा खगराज्यातील एक अनोखा स्पूनबिल पक्षी।